राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक मोठी बातमी। राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी माहे मेच्या पगाराबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। चला सविस्तर बातमी बघूयात। बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माहे मे महिन्याच्या पगारासाठी अनुदानाचे वितरण करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 22 मे 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली म्हणजेच बीम्सवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा निधी नियंत्रण अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब महाराष्ट्र राज्य शासनाच्या विचाराधीन होती। यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला आहे। बघा मित्रांनो, यामध्ये शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षण, जिल्हा परिषदा सहायक, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना या लेखाशीर्षाखाली अनुदान वितरित करण्यासाठी 22 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे।